Namaskar. In the last video, we have studied some conventions that should be used while writing a chemical equation. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही नियम किंवा संकेत पाहिले आहेत की ज्या नियमांचा उपयोग करून रासायनिक समीकरण लिहित असतात. रासायनिक समीकरण लिहित असताना त्या नियमांचा उपयोग करावाच लागतो. Then the next point is balancing a chemical equation, म्हणजेच रासायनिक समीकरण संतुलित करणे. Now this point, we will study this point in two videos. In the first video, we will study definition of balanced chemical equation and definition of unbalanced chemical equation and their examples. And in the second video, we will study why it is necessary to balance the chemical equation, that is need of balanced chemical equation. हा जो पॉइंट आहे रासायनिक समीकरणाचं संतुलन करणे, हा पॉइंट आपण दोन व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत, दोन व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत. पहिल्या व्हिडिओ मध्ये संतुलित रासायनिक समीकरण आणि असंतुलित रासायनिक समीकरण यांच्या व्याख्या आणि त्यांची उदाहरणे, तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण रासायनिक समीकरण संतुलित करण्याची आवश्यकता का आहे, रासायनिक समीकरण संतुलित असणं का आवश्यक आहे हे पाहणार आहोत. सो इन दिस व्हिडिओ वी विल स्टडी डेफिनेशन ऑफ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन अँड डेफिनेशन ऑफ अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन विथ देअर एक्झाम्पल. सो फर्स्ट डेफिनेशन ऑफ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. Balanced chemical equation. So balanced chemical equation is defined as if the number of atoms of each element is same on the two sides, that is reactant side and product side of chemical equation, then the chemical equation is called balanced chemical equation. If the number of atoms of each element is same on two sides, that is reactant side and product side, of the chemical equation. Then the equation is called balanced chemical equation. If the number of atoms of each element is same on two sides, that is reactant side and product side of the chemical equation, then the equation is called balanced chemical equation. म्हणजेच जर रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूला, म्हणजेच अभिक्रियाकारकाच्या बाजूला
आणि उत्पादितांच्या बाजूला प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणूची संख्या समान असेल सारखी असेल तर त्या रासायनिक समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात. याप्रमाणे संतुलित रासायनिक समीकरणाची व्याख्या सांगता येईल. देन द एक्झाम्पल ऑफ रिएक्शन बिटवीन एक्विअस सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट अँड एक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड. When aqueous solution of silver nitrate and aqueous solution of sodium chloride react with each other, then white precipitate of silver chloride and aqueous solution of sodium nitrate are formed. म्हणजेच आपण जे उदाहरण पाहणार आहोत ते सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड यांच्यातील रासायनिक अभिक्रियेचा आहे. सिल्वर नायट्रेटचे जलीय द्रावण आणि सोडियम क्लोराईडचे जलीय द्रावण यांच्यात रासायनिक अभिक्रिया झाली असता सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप आणि सोडियम नायट्रेटचे जलीय द्रावण तयार होते. ही रासायनिक अभिक्रिया झाली. नाऊ वी विल राईट अ केमिकल इक्वेशन ऑफ दॅट रिएक्शन. आता आपण त्या रासायनिक अभिक्रियेचं रासायनिक समीकरण लिहिणार आहोत. नाऊ व्हाइल रायटिंग अ केमिकल इक्वेशन वी विल यूज द कन्व्हेन्शन्स व्हिच हॅव बीन स्टडीड इन द लास्ट व्हिडिओ. आता त्या रासायनिक अभिक्रियेचं रासायनिक समीकरण लिहित असताना आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे कन्व्हेन्शन पाहिलेत जे नियम पाहिलेत ते नियमाचा उपयोग करून हे समीकरण लिहिणार आहे. व्हाइल रायटिंग अ केमिकल इक्वेशन वी विल राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ रिएक्टंट्स विथ देअर फिजिकल स्टेट्स ऑन द लेफ्ट हँड साईड अँड द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ प्रॉडक्ट्स विथ देअर फिजिकल स्टेट्स ऑन द राईट हँड साईड. देन we will place a plus sign between each two of the reactants. Similarly, we will place a plus sign between each two of the products. Then we will connect reactant side and product side with an arrow pointing toward the product. All these conventions are used. So write the chemical equation of reaction. First, write the molecular formula of first reactant, that is silver nitrate. The molecular formula of silver nitrate is AgNO3. And it is in aqueous solution state. Then second reactant is sodium chloride. It is also in aqueous solution state. Then an arrow pointing towards the product. Then formula of products. First product is white precipitate of silver chloride AgCl and it is in the form of precipitate. Therefore we draw downward arrow and its special information is given, that is its color is given, its color is white. This special information is indicated below the formula of silver chloride, white precipitate. Then second product is sodium nitrate, NaNO3. Its physical state is aqueous solution. Hence, we write the chemical equation of chemical reaction between silver nitrate and sodium chloride. Then, to check whether this equation is balanced or not, we will count the number of atoms of each element on the reactant side and product side and write their numbers in this table. In this table there are three columns. Mainly there are two columns and in the second column there are two sub-columns. So in the first column, here we will write
the symbols of element involved in this chemical reaction. या पहिल्या कॉलम मध्ये आपण या रासायनिक अभिक्रियेत सहभागी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या संज्ञा देणार आहोत. Then in the second or in the first sub column, it is here we will write the number of atoms of that element present on reactant site. या कॉलम मध्ये आपण इथे जे मूलद्रव्य लिहिले त्या मूलद्रव्याचे अभिक्रियाकारकाच्या बाजूला असलेल्या अणूची संख्या इथे लिहिणार आहोत. इन दिस सब कॉलम वी विल राईट नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दॅट एलिमेंट ऑन द प्रॉडक्ट साईड. या ठिकाणी म्हणजे या सब कॉलम मध्ये आपण इथे जे मूलद्रव्य लिहिले जी संज्ञा लिहिली त्या मूलद्रव्याचे उत्पादिताच्या बाजूला असणाऱ्या अणूची संख्या लिहिणार आहोत आणि नंतर त्यांची तुलना करणार आहोत. सो फर्स्ट एलिमेंट इन दिस रिएक्शन इज सिल्वर. सो राईट द सिम्बॉल ऑफ सिल्वर Ag. देन नंबर ऑफ सिल्वर ऍटम ऑन द रिएक्टंट साईट. देर इज ओनली वन सिल्वर ऍटम ऑन द रिएक्टंट साईट. पूर्ण जर आपण अभिक्रियाकारक पाहिली दोन्ही फॉर्म्युले बघितले तर दोन फॉर्म्युल्यामध्ये मिळून सिल्वरचा एकच ऍटम आहे. देन ऑन द प्रॉडक्ट साईट देर इज वन सिल्वर ऍटम इन AgCl. देन सेकंड एलिमेंट इज नायट्रोजन. ऑन द रिएक्टंट साईट देर इज ओनली वन नायट्रोजन ऍटम. सेकंड एलिमेंट इज नायट्रोजन अँड ऑन द रिएक्टंट साईट देर इज वन नायट्रोजन ऍटम. व्हाईल ऑन द प्रॉडक्ट साईट देर इज वन नायट्रोजन ऍटम इन सोडियम नायट्रेट. देन नेक्स्ट एलिमेंट इज ऑक्सिजन. ऑन द रिएक्टंट साईट देर आर थ्री ऑक्सिजन ऍटम्स इन सिल्वर नायट्रेट. देन ऑन द प्रॉडक्ट साईट देर आर थ्री ऑक्सिजन ऍटम्स इन सोडियम नायट्रेट. देअरफॉर हियर राईट थ्री. देन नेक्स्ट एलिमेंट इज सोडियम. ऑन द रिएक्टंट साईट देर इज वन सोडियम ऍटम इन सोडियम क्लोराईड. देअरफॉर राईट वन. Then on the product side, there is one sodium atom in sodium nitrate. The next element is chlorine. On the reactant side, there is one chlorine atom in sodium chloride. Similarly, on the product side, there is one chlorine atom in silver chloride. Hence, we write the number of atoms of each element on the reactant side and product side. Now if we compare the number of atoms of each element on the reactant side and product side, then it is clear that number of atoms of each element, number of atoms of each element is same on reactant side and product side. On the reactant side, there is one silver atom. On the product side, there is one silver atom. Then number of nitrogen atom on the reactant side is one. On the product side is also one. Number of oxygen atom on the reactant side is three. Number of atom of oxygen on the product side is three. Then number of sodium atom on the reactant side is one. Number of sodium atom on the product side is 1. And last, number of chlorine atom on the reactant side is 1. Number of chlorine atom on product side is 1. Hence, number of atoms of each element is same on the reactant side and product side. Therefore, this chemical equation is the balanced chemical equation. या रासायनिक समीकरणात प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणूची संख्या अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये समान आहे किंवा सारखे आहे, त्यामुळं हे समीकरण संतुलित समीकरण आहे. हेन्स इफ द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट इज सेम ऑन टू साईड्स, दॅट इज रिएक्टंट साईड
and product side of the chemical equation, then the equation is called balanced chemical equation. Now we take another example. Another example, reaction between sodium carbonate and calcium chloride. The reaction between sodium carbonate and calcium chloride. In the last video, we have seen this reaction, the reaction between aqueous solution of sodium carbonate and aqueous solution of calcium chloride. When aqueous solution of sodium carbonate and aqueous solution of calcium chloride react with each other, then white precipitate of calcium carbonate and aqueous solution of sodium chloride are formed. Upon magcha video madhe सोडियम कार्बोनेट आणि कॅल्शियम क्लोराईड यांच्यामधील रासायनिक अभिक्रिया पाहिली आहे. सोडियम कार्बोनेट आणि कॅल्शियम क्लोराईड यांच्या जलीय द्रावणात अभिक्रिया झाली असता त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटचा पांढरा अवक्षेप आणि सोडियम क्लोराईडचे जलीय द्रावण तयार होते. नाउ वी विल राइट केमिकल इक्वेशन ऑफ दॅट रिएक्शन. सो फर्स्ट write the molecular formula of reactant on the left hand side, then write the molecular formula of products on the right hand side. So first reactant is sodium carbonate, its formula is Na2CO3, its physical state is aqueous solution. The second reactant is sodium chloride, calcium chloride. It is in aqueous solution state. Then arrow pointing towards the product. Then first product is white precipitate of calcium carbonate. It is precipitate and its color is white. Then second product is aqueous solution of sodium chloride. So it is the chemical equation of reaction. Now to check whether this chemical equation is balanced or not, we compare the number of atoms of each element on the reactant side and product side. Maga pramanech he rasayanik samikaran santulit ahe kiwa nahi he pahanyasathi apan या रासायनिक समीकरणामध्ये अभिक्रिया कारकाच्या बाजूला आणि उत्पादिताच्या बाजूला असणाऱ्या प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणूच्या संख्येची तुलना करायला आहोत. सो फर्स्ट एलिमेंट इन दिस इक्वेशन इज सोडियम. सो नंबर ऑफ सोडियम ऍटम्स ऑन द रिएक्टंट साइड. सो ऑन द रिएक्टंट साइड देर आर टू सोडियम ऍटम्स. Therefore, write 2. On the reactant side, number of sodium atom is 2. Then, on the product side, there is only one sodium atom in sodium chloride. On the product side, there is only one sodium atom in NaCl. Then, second element, carbon. The number of carbon atom on the reactant side is 1 in Na2CO3. The number of carbon atom on product is 1 in calcium carbonate. Next element is oxygen. So number of oxygen atoms on the reactant side is 3 in sodium carbonate Na2CO3. And on the product side, there are 3 oxygen atoms. The next element is calcium. There is 1 calcium atom
on the reactant side in calcium chloride, and on the product side there is one calcium atom in calcium carbonate. The next element is chlorine. So on the reactant side there are two chlorine atoms in calcium chloride, but on the product side there is one chlorine atom in NaCl. Hence we write the number of atoms of each element present on the reactant side and product side. Now if we compare the number of atoms of each element on reactant side and product side, then it is seen that number of the atoms of carbon, oxygen and calcium, are same on reactant side and product side, but number of sodium atom and number of chlorine atoms are not same on the reactant side and product side. जर आपण या ठिकाणी प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंच्या संख्येची तुलना केली तर आपल्याला कार्बन, ऑक्सिजन आणि कॅल्शियम या मूलद्रव्यांच्या अणूची संख्या अभिक्रियाकारकाच्या बाजूला आणि उत्पादिताच्या बाजूला सारखी दिसते, परंतु सोडियमच्या आणि क्लोरीनच्या अणूची संख्या मात्र अभिक्रियाकारकाकडे आणि उत्पादिताकडे सारखी नाही, ती वेगवेगळी आहे. ऑन द रिएक्टंट साइड देर आर टू सोडियम ऍटम, ऑन द प्रोडक्ट साइड देर इज वन सोडियम ऍटम, सिमिलरली ऑन द रिएक्टंट साइड देर आर टू क्लोरीन ऍटम अँड ऑन द प्रोडक्ट साइड देर इज वन क्लोरीन ऍटम. हेन्स नंबर ऑफ ऍटम्स ऑफ ईच एलिमेंट इज नॉट सेम ऑन द रिएक्टंट साइड अँड प्रोडक्ट साइड. सच chemical equation is called unbalanced chemical equation. Hence unbalanced chemical equation is defined as, so definition of unbalanced chemical equation, if the number of atoms of each element is not the same on two sides, that is reactant side and product side, of chemical equation. Then the equation is called unbalanced chemical equation. If the number of atoms of each element is not the same on two sides, that is the reactant side and product side of chemical equation, then the equation is called unbalanced chemical equation,
म्हणजे जर रासायनिक समीकरणात आम्ही क्रियाकारकाच्या बाजूला आणि उत्पादिताच्या बाजूला जर प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या समान नसेल तर अशा समीकरणाला असंतुलित समीकरण म्हणतात. नाउ इफ केमिकल इक्वेशन इज अनबॅलन्स्ड देन वी मस्ट बॅलन्स्ड इट. जर रासायनिक समीकरण संतुलित नसेल तर ते संतुलित करणं आवश्यक आहे, तर ते आपलं संतुलित केलं पाहिजे. ना हाऊ इक्वेशन इज बॅलन्स्ड वी विल स्टडी इन द नेक्स्ट व्हिडिओज. अँड इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टडी व्हाय इट इज नेसेसरी टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन. म्हणजे जर रासायनिक समीकरण संतुलित नसेल तर ते रासायनिक समीकरण संतुलित करणं आवश्यक असतं. मग ते रासायनिक समीकरण संतुलित कसं करायचं याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक समीकरण संतुलित करणं का आवश्यक आहे हे पाहणार आहोत. धन्यवाद.